नमस्कार मित्रांनो, मी अमित सुर्वे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये। चला मिळूया ज्ञान, नवा दिवस नवा प्रश्न। मित्रांनो, आज आठवड्याचा पहिला दिवस, वार सोमवार, भाग क्रमांक 336 आणि विषय आहे सामान्य ज्ञान। या सामान्य ज्ञानाच्या संदर्भात जर प्रश्न विचारायचा म्हटला की हा गमतीशीर प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपल्याला अनेक प्रकारचे आजार रोग होतात डासांमुळे। डास चावल्यामुळे आपणाला डेंग्यू, मलेरिया, हिवताप, हत्ती रोग असे बरेच प्रकारचे आजार रोग आपणाला डासांमुळे होत असतात। या डासांची उत्पत्ती पाण्यामधून होत असते। या पाण्यामध्ये त्या अंडी घालतात आणि त्यामधून या डासांची संख्या वाढून हे डास आपणाला उपद्रवी ठरत असतात। संध्याकाळच्या वेळेस जे 7-8 दरम्यान हे डास आपल्या घरामध्ये येत असतात आणि आपल्याला ते त्रासदायक ठरत असतात। जर हे डास पूर्ण आपल्या देशातून नाहीसे झाले तर कल्पना चांगली आहे ना। पण या भारत देशाच्या व्यतिरिक्त जगामध्ये असा एक देश आहे की ज्या देशामध्ये एक सुद्धा औषधाला तुम्हाला डास मिळणार नाही। तर प्रश्न नीट आहे का मित्रांनो, असा कोणता देश आहे की ज्या देशामध्ये एक सुद्धा डास नाही, डास नसलेला देश, त्या देशाचं नाव मला लगेच पटकन पटवायचं आहे। अशा प्रकारे प्रश्नांसाठी त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। यानंतर पाहूया शनिवारच्या भागाच्या प्रश्नाचं उत्तर। शनिवारच्या भागामध्ये प्रश्न हा मी विचारला नव्हता, काही कारणास्तव तो टाइप करून पाठवलेला होता। प्रश्न असा होता की जगप्रसिद्ध द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही मूर्ती कोणत्या शहरात आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, न्यूयॉर्क शहर, त्यामध्ये न्यूयॉर्क हार्बर, त्यालाच आइसलँड असं, स्टॅच्यू आइसलँड असं सुद्धा म्हटलं जातं। यामध्ये ही जी मूर्ती आहे ती मूर्ती 1886 मध्ये फ्रान्सने अमेरिकेला एक मैत्री म्हणून भेट दिलेली होती आणि या मूर्तीची उंची आहे 151 फूट आणि आधारस्तंभासहित जर का त्याची उंची पाहिली तर 305 फूटच्या आसपास त्याची उंची आहे। हे होतं उत्तर शनिवारच्या भागाच्या। मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्नांच्या उत्तरासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करत चला आणि आपले जे ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक इतरांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल। चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये येतो।